काम चांगलं चाललं होतं. हॉटेलमधील स्वच्छता, नीटनेटकेपणा, तत्परता याच्यामुळं हॉटेलची कमाई पण वाढू लागली होती. आणि साहजिकच सोमनाथ आणि राजाभाऊ पण आनंदात होते. इतके आनंद की त्यांचा आनंदाला पारावरच उरला ना. दोन दोन महिन्याने जेव्हा कंपनीचा एजंट इंजिनियर सर्व्हिसिंगला येत होता तो पण त्याची कामगिरी चोख बजावत होता. तो जेव्हा रोबोटचा सर्व्हिसिंग करत होता ना मुलांनो, त्यावेळेस राजाभाऊ स्वतः तिथं उभा राहून ते काम पाहत होते. आणि असं पाहता पाहता चारही रोबोटचं त्यांनी काम शिकून घेतलं की हे सर्व्हिसिंग कसं करतात, ह्याची बटनं कुठं आहेत, हे चालू कसं करायचं, हे सगळं स्वतः राजाभाऊ शिकून घेतलं. आणि मग राजाभाऊंना वाटलं की आता आपण पण हे काम करू शकतो, आपल्याला हे काम येईल. पहिली सर्व्हिसिंग चारही रोबोटचं सर्व्हिसिंग झालं, दोन महिने झाले. कंपनीचा इंजिनियर आता राजाभाऊंना म्हटले की आता आम्ही मात्र आता किंमत वाढवणार आहोत. आम्ही 2 महिन्यांनी तुमच्याकडनं 2500 घेत होतो एका रोबोमागे, आता मात्र आम्ही 5000 रुपये घेणार आहोत. कारण त्याच्या लक्षात आलं की आता ह्यांचं हॉटेल चांगलं चाललंय, ह्यांची कमाई आता चांगली होती, मग आता आपण ह्यांना जरा पैसे वाढवूया. पण राजाभाऊंना हे काही परवडणार नव्हतं. एकदम 5000 प्रमाणे 4 रोबोंचे 20000 म्हणजे हे परवडणार नव्हतं. म्हणून त्यांनी इंजिनियरला नाही म्हणून सांगितलं. त्यांना असं वाटले की आपण आता हे सगळं शिकून घेतलं. त्यानंतर 1 महिना त्यांनी चारही रोबोटचं सर्व्हिसिंग करून पाहिलं आणि त्यांना ते झालं सुद्धा. त्यांचा तो प्रयोग यशस्वी झाला. 1 महिना व्यवस्थित चांगलं चाललं. एक दिवस राजाभाऊ पांटोरवर बसत आणि लंच सेक्शनमधून काहीतरी गोंधळ झाल्याचा आवाज आला. म्हणून ते पाहायला गेले. एक माणूस जेवता जेवता राजाभाऊंना म्हणला की मालक, हे कासव कुठून आणले, किती हळूहळू काम करते बघा. त्याच्यानंतर एक टोपीवाला माणूस राजाभाऊं पैसे आला. म्हटला, अहो 15 मिनिटांपूर्वी हे बेणं माजलेल्या बळोगे थुंदडत होतं की आता एकदम काय झालं ह्याला, मला ताट दिलं त्याचं अवसानच घालं बाबा, असं काय झालं. एक बाई आली, मालक माझ्या पोराला एवढी भूक लागली म्हणून ह्याला मी दूध आणायला सांगितलं. 1 घंटा झाला तरी ह्यांनी दूध नाही आणलं. अहो माझं पोरग झोपलं होतं म्हणून बरं, नाहीतर भुकेने ओरडलं असतं की. व राजाभाऊंचा प्रकार लक्षात आला, त्यांना समजलं काय झालं. त्यांनी त्या रोबोला आतमध्ये नेलं, रोबोला आतमध्ये नेलं आणि त्याचं एनर्जीचं बटन दाबलं आणि मग परत रोबोतून काम करायला लागलं. त्याच्यानंतर असे वारंवार गोंधळ होऊ लागले आणि मग राजाभाऊंना काही समजलं की असं का होतंय. दुसऱ्याच एका सेक्शनमधनं परत आवाज आला म्हणून राजाभाऊ आणि सोमनाथ पाहायला गेले. म्हणूनच पण होता बरोबर. रोबो शामू इतका भरभर सगळ्यांना ताटं देत होता आणि जेवण अर्धवट असतानाच लोकांचे ताटं बरोबर उचलून घेत होता. ह्यांच्या लक्षात आलं नाही अरे हे असं काय होतं. मग त्यांच्या लक्षात आलं की रोबोची एनर्जी आता संपत आली म्हणून त्याने आतमध्ये नेलं, त्यांचं बटन दाबलं, एनर्जीचं बटन दाबलं आणि त्यांना परत कामावर आणलं आणि त्यांचं काम चालू झालं. हे कशाचा परिणाम होता, ह्यांनी इंजिनियरकडून सगळं शिकून घेतलं होतं, रोबोनी व्यवस्थित 1 महिन्याचं काम केलं, ह्यांनी सुद्धा व्यवस्थित त्याचं चार्जिंग वगैरे सर्व्हिसिंग सगळं केलं, पण अचानक हा गोंधळ व्हायला लागला आणि मग ह्याचा परिणाम नाही म्हटलं तरी त्यांचं धंद्यावर व्हायला लागला.